नमस्कार, आपली मुंबईत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर. नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात, पण देशातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मत शेतीतज्ञांनी व्यक्त केलंय. सेंद्रिय शेतीबाबत अधिक माहिती देण्यासाठी नुकतंच एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी प्रधान देश अशी भारताची ओळख, पण गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. पारंपरिक शेती पद्धती आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे जमिनीचा कस कमी होणे, शिवाय नैसर्गिक संकट अशा कारणांमुळे शेतीच्या उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक आणि पारंपरिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती करणं फायदेशीर ठरू शकतं असं मत शेतीतज्ञ व्यक्त करतायत. सेंद्रिय शेतीबाबत ठाण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. चार प्रकारच्या उत्पादनांसाठी लाभदायक ठरणाऱ्या खतं आणि बियाण्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं. भूसंजीवनी हे खत शेतकऱ्यांना जादा उत्पादन देणारं ठरेल असा दावा अॅग्रो इंडिया सर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं केलाय. तांदूळ, द्राक्ष, कापूस, डाळिंब, ऊस आणि सोयाबीन यासारख्या पिकांसाठी हे खत उपयुक्त ठरेल असा दावा कंपनीनं केलाय. इस्रायलमध्ये चालतं स्टेज वाईज फार्मिंग, म्हणजे झाडाला ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये ज्या एन्झाईम्सची आवश्यकता असते ते स्पेसिफिकली प्रोव्हाइड करायचे, त्याच्यामुळे आपण संतुलित वाढ साधू शकतो झाडाची आणि मग त्याच्या उत्पन्नामध्ये आपल्याला कन्सिडरेबल डिफरन्स मिळवता येऊ शकतो. आम्ही जणू असा वसाच घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः आतापर्यंत 1000 गावांमध्ये जाऊन शेतांवर जाऊन मी स्वतः या सगळ्या गोष्टी लोकांना याची प्रबोधन करत असतो. इस्रायली शेती उत्पादनाच्या पद्धतीवर ही उत्पादन पद्धती आधारलेली आहे. सेंद्रिय शेती कशी करावी त्याचबरोबर त्याच्या फायद्यांबाबत या कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली. नाशिक, औरंगाबाद, सांगली आणि साताऱ्यामधून अनेक शेतकरी या कार्यशाळेसाठी आले होते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील याची माहितीही यावेळी शेतीतज्ञांनी दिली. आपली मुंबई, ठाणे. आपली मुंबईत पुन्हा भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर.